आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संतांचे उपदेश आत्मसात करण्याची गरज. भागवत तुकाराम महाराज मांगूरच्या श्री कल्लेश्वर देवस्थानच्या वतीनं नवरात्री निमित्त प्रवचन. जीवन हे अनेक सुखदुःखांनी भरलेलं आहे, आपण चांगल्या गोष्टीचं श्रवण केलं पाहिजे. जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार करायचा असेल तर संतांचे उपदेश आत्मसात करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण भागवत तुकाराम महाराज नंदी यांनी व्यक्त केलं. मांगूर येथील श्री कल्लेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हरिभक्त परायण भागवत महाराज बोलत होते. प्रारंभी देवस्थान कमिटीच्या वतीनं रावसाहेब कोगनोळे यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना महाराज पुढे म्हणाले, आपल्याला सर्व सुख पाहिजे असेल तर संतांचे नामस्मरण केले पाहिजे. समाज सुखी असेल तर संत सुखी व समाज दुःखी असेल तर संत दुःखी असे समीकरण असल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं. या कार्यक्रमास देवस्थान कमिटीचे अध्यक्ष साताप्पा टोपे, सेक्रेटरी अनिल जाधव, अशोक खोत यांच्यासह मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.